नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण प्रत्यक्ष ठिकाणी येऊन भूगोलाचा अभ्यास करत आहोत। मी तुम्हाला भूगोलातील गोष्टी म्हणा किंवा इतिहासातील ज्या घटना आहे त्या प्रत्यक्ष जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। मग आज आपण या ठिकाणी समुद्र किनारी आलेलो आहोत। मग टॉपिक कोणता असेल तर आपला आजचा टॉपिक आहे भरती ओहोटीचा। आता आपण भरती ओहोटी बद्दल व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत। भरती ओहोटी का होते, त्याच्यामाग काय कारण असतात, त्याचबरोबर भरती ओहोटी माग काही अंधश्रद्धा आहे का किंवा भरती ओहोटीचे काय परिणाम होतात, या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मग आता या ठिकाणी भरती ओहोटी येणं म्हणजे काय, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर आपण बघितलं तर समुद्राची नॉर्मल पाण्याची पातळी ची रेषा जर आपण ही कन्सिडर केली तर जेव्हा भरती येते तेव्हा पाण्याची पातळी ही असते, म्हणजे पाणी हे समुद्र किनाऱ्याच्या समोर समोर जात असतं। या भागात जमीन असेल आणि या भागात समुद्र असेल तर भरतीच्या वेळी पाणी हे नॉर्मल समुद्राच्या पातळीपासून समोर जाणार जमिनीकडे, आणि जे ओहोटी असेल तेव्हा पाणी हे समुद्राच्या आत जाणार, म्हणजे हा जो भाग आहे हा कोरडा पडणार। आता या ठिकाणी या ठिकाणी जर आता आपण बघितलं सध्याच्या सिच्युएशनला, तर सध्याच्या सिच्युएशनला पाण्याची जी नॉर्मल पातळी आहे ती ही आहे। आता जेव्हा भरती येईल तेव्हा पाणी जवळपास त्या ठिकाणापर्यंत पोहोचेल। हे जे दगड दिसतंय समोर तुम्हाला, तिथपर्यंत भरतीच्या वेळी पाणी पोहोचेल, आणि जेव्हा ओहोटी येईल तेव्हा पाणी जे आहे ते समुद्रामध्ये आतमध्ये असेल। आता पाणी इथपर्यंत येतंय, मात्र ओहोटीच्या वेळेस ते इथपर्यंत येणार नसून त्याची पातळी अजून आतमध्ये असेल, म्हणजे आपल्याला जर पाण्यात जायचं असेल तर आपल्याला समुद्रामध्ये अजून आतमध्ये जावं लागेल। आता ही सिंपल भरती ओहोटी आहे। आता परीक्षेमध्ये इतकं जर प्रश्न सिंपल भरती ओहोटी म्हणजे काय तर याच्यावर विचारले जाणार नाही। मग आता परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल हे मी तुम्हाला सांगतो। तर भरती ओहोटी का होते, तिची कारणं काय, त्याचे परिणाम काय, तर यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। आता सुरुवातीला आपण हे जाणून घेऊ की भरती ओहोटी होण्यामागं कोणती कारणं आहेत। तर प्रामुख्याने भरती ओहोटी होण्यामागं दोन कारणं आहे। त्याचं जे पहिलं कारण आहे ते आहे केंद्रोत्सारी बल। आता केंद्रोत्सारी बल काय असतं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा लहानपणी जेव्हा जत्रेमध्ये गेले असाल तेव्हा काही झोपाळे असतात ते गोल गोल फिरतात, बघा त्यावर घोडे हत्ती वगैरे काय असतात, तुम्ही त्याच्यावर बसतात आणि गोल गोल फिरतात। जेव्हा तुम्ही त्याच्यावर बसता तर ते एका गजाने किंवा दोरीने ते झोपाळे अटॅच असतात। मग आता जेव्हा ते फिरायला लागतात तेव्हा ते झोपाळे एकमेकांपासून दूरपर्यंत जातात। जसं की समजून घ्या, तुम्ही त्या झोपाळ्यात बसला तर त्या झोपाळ्याची जी दोरी असेल किंवा जो गज असेल किंवा जो जी दांडी असेल ती अशी टाईट असेल आणि त्या दांडीला खाली घोडा अटॅच केलेला असेल, तुम्ही त्याच्यावर बसलेला असाल, जेव्हा तो झोपाळा फिरणार तेव्हा त्या झोपाळ्याची जी दांडी आहे ती अशी अशी होईल, म्हणजे तुम्ही बाहेर फेकले जाल। यालाच म्हटलं आता केंद्रोत्सारी बल। आता पृथ्वी, आता हे कशामुळं होतं, जेव्हा एखादी गोष्ट गोल फिरते तेव्हा हे बल निर्माण होतं, म्हणजे प्रत्येक वस्तू जेव्हा गोल फिरत असते तेव्हा ती तिच्या पाशी असलेल्या काही गोष्टीला बाहेर फेकत असते। दुसरं एक्झाम्पल देतो, जेव्हा आपण गोपन फिरवतो आणि गोपन जेव्हा सोडून देतो तर ते इतक्या फास्टपणे बाहेर जातानी आपल्याला दिसतं। हे का होतं, जेव्हा आपण ते गोल फिरवतो त्यामुळे हे जे बल आहे हे निर्माण होतं। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुत्वाकर्षण। तुम्हाला माहिती आहे पृथ्वीला स्वतःचं गुरुत्वीय बल आहे, हे तुम्हाला माहिती आहे। गुरुत्वीय बलामुळे काय होतं, पृथ्वी प्रत्येक वस्तू स्वतःकडे खेचते, बरोबर। आता भरती ओहोटी होण्यामागं पृथ्वीचे गुरुत्वीय बल कारणीभूत नाही आहे, मी फक्त गुरुत्वीय बल सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला। गुरुत्वीय बल कोणाचं कारणीभूत आहे भरती ओहोटी होण्यासाठी, सूर्याचं आणि चंद्राचं। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, समजा ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वी शेजारी समजून घ्या हा चंद्र आहे, तर चंद्र काय करणार, पृथ्वीवरचं जे पाणी असणार ते स्वतःकडे खेचणार, बरोबर। मग यामुळं सुद्धा भरती येते कारण चंद्राला स्वतःचं गुरुत्वीय बल आहे। त्याचप्रमाणे सूर्य जर असेल तर सूर्यसुद्धा काय करेल, जे पृथ्वीवरील पाणी हे स्वतःकडे खेचेल, कारण जमीन तर तो खेचू शकत नाही त्यामुळं पाणी स्वतःकडे खेचेल। जमिनीवरही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम असतो चंद्राच्या आणि सूर्याचा, मात्र त्याचा काही इतका फरक पडत नाही। मग आता या ठिकाणी लक्षात घ्या,
की मी तुम्हाला दोन कारण सांगितली भरती ओटी होण्यामागं. एक म्हणजे चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वीय बल आणि दुसरं आहे पृथ्वीचं स्वतःचं केंद्रोत्सारी बल. मग आता या ठिकाणी भरती आणि ओहोटी केव्हा होते, तर दर 12 तास 25 मिनिटांनी भरती आणि ओहोटीचं एक चक्र जे आहे ते पूर्ण होत असतं. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती येते आणि ओहोटी होत असते. आपल्याला दर 12 तास 25 मिनिटांनी हे बघायला मिळेल. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा अमावस्या असते आणि जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा भरती ओहोटी जी असते ती नॉर्मल पेक्षा मोठी असते. म्हणजे आता नॉर्मल भरती ओहोटी जी होते डेली 12 तास 25 मिनिटांनी जे एक चक्र पूर्ण होतं, त्या चक्राच्या तुलनेत जेव्हा अमावस्या असते आणि जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा भरती पण मोठी असते आणि ओहोटी पण मोठी असते. म्हणजे भरतीच्या वेळी पाणी जास्त जमिनीकडे जातं अमावस्येला आणि पौर्णिमेला, आणि ओहोटी पण जास्त समुद्रामध्ये पाणी जात असतं. म्हणजे ही जी भरती ओहोटीची कक्षा आहे ती अमावस्या आणि पौर्णिमेला मोठी असते रेग्युलरपेक्षा. आता त्याच्या मागं कारण काय नीट लक्षात घ्या. आता ही आहे पृथ्वी, ही आहे पृथ्वी. आता या ठिकाणी जेव्हा सूर्याची पोझिशन ही असेल, काय ही पृथ्वी सूर्याची पोझिशन जेव्हा ही असेल आणि या ठिकाणी जेव्हा चंद्राची पोझिशन असेल, तर या सिच्युएशनमध्ये आपण पृथ्वीवरून जर बघितलं तर चंद्र आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि यालाच आपण पौर्णिमा म्हणतो. हे तिघं जेव्हा एका सरळ रेषेत येतात आणि अशी सिच्युएशन कधी असते, पौर्णिमेला असते, जेव्हा सूर्य या साईडला पृथ्वीमध्ये आणि चंद्र दुसऱ्या साईडला असतो. आता अमावस्येच्या दिवशी काय असतं बघा, अमावस्येच्या दिवशी हा सूर्य आहे, हा चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे. तर अमावस्येच्या वेळी काय होतं, अमावस्येच्या वेळीसुद्धा येते गे एका लाईनमध्ये येतात. चंद्रा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो मात्र चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, त्यामुळं पृथ्वीवरून चंद्राची ही जी बाजू आहे ही आपल्याला पूर्णपणे काळी दिसते, चंद्र आपल्याला पूर्णपणे झाकलेला दिसतो. तर अशा प्रकारे या दोन सिच्युएशन, ही आहे अमावस्येची सिच्युएशन, ती आहे पौर्णिमेची सिच्युएशन. अमावस्येला चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो, तर पौर्णिमेला जो चंद्र असतो तो सूर्य आणि पृथ्वीच्या बाहेर असतो. या पौर्णिमेच्या वेळी पृथ्वी ही मध्ये असते. मग आता यावेळी काय होते नीट लक्ष द्या, यावेळी हे तिघं एका सरळ रेषेत आल्यामुळं सूर्य काय करतो, या ठिकाणी सूर्य काय करतो, पृथ्वीचे पाणी या दिशेला खेचतो. बरोबर, पृथ्वीचे पाणी या दिशेला खेचतो आणि या साईडला पण पृथ्वीचे पाणी या दिशेला खेचलं जातं. यामुळे मोठी भरती आणि मोठी ओहोटी निर्माण होते. या ठिकाणी पाणी वाढत नाही, या ठिकाणी या साईडचं जे पाणी आहे किंवा या साईडचं जे पाणी आहे ते या साईडला जातं, या साईडला जातं, पाणी वाढत नाही, फक्त पाणी खेचलं जातं गुरुत्वीय बलामुळे. आता या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी ही पृथ्वी आहे, हा चंद्र आहे आणि हा सूर्य आहे. या ठिकाणी पृथ्वीचं पाणी या दिशेला खेचलं जातं, टोटली खूप जास्त प्रमाणात या दिशेला खेचलं जातं आणि या दिशेला ते केंद्रस्थारी बलामुळं बाहेर फेकलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मोठी भरती जी अमावस्या असते त्या अमावस्येला निर्माण होते. जर काहीही थोडं किचकट वाचलं असेल थोडं बॅक जाऊन परत बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे समजून येईल. मग आता यावेळी जी भरती ओहोटी येते तिला आपण उधाणाची भरती ओहोटी म्हणून ओळखतो. मग आता मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की चंद्र हा पृथ्वीला गोल फिरतो. मग आता चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, बरोबर. त्याचप्रमाणे चंद्र हा कधी कधी पृथ्वीशी काटकोन तयार करतो. म्हणजे हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे आणि चंद्र या ठिकाणी असेल बघा. या स्थितीला आपण काय म्हणतो, अष्टमीची स्थिती किंवा शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष असं म्हणून सुद्धा ओळखतो. चंद्र अष्टमीच्या दिवशी एकतर या ठिकाणी असेल नाहीतर या ठिकाणी असेल. मग असा काटकोन या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतो. मग आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की पृथ्वीवर या दिशेने म्हणजे या दिशेने सुद्धा गुरुत्वीय बल अप्लाय होते आणि या दिशेने सुद्धा गुरुत्वीय बल अप्लाय होते. मात्र या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की पृथ्वीचे पाणी जे आहे ते फक्त एकाच दिशेला खेचले जात नाही, त्यामुळं यावेळी जी भरती ओहोटी येते ती नेहमीच्या भरती ओहोटीपेक्षा कशी असते, छोटी असते. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, नॉर्मल जी भरती ओहोटी असते तिच्यापेक्षा मोठी भरती ओहोटी कधी येते, अमावस्या आणि पौर्णिमेला. आणि जेव्हा अष्टमीची दिवस असतो, अष्टमी महिन्यातून दोनदा असते, बरोबर चारदा असते,
तर या अष्टमीच्या दिवशी भरती ओटी ही नेहमीच्या भरती ओटीपेक्षा छोटी असते. तर अशा प्रकारे आपण भरती ओटी का होते हे बघितलं. आता यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, भरती ओहोटीचे खूप सारे फायदे पण आहे. भरती ओहोटीमुळे काय होतं की समुद्रातला जो कचरा आहे तो किनाऱ्यावर येतो, त्याचबरोबर भरती ओहोटीच्या ज्या लाटा असतात मोठमोठ्या त्यापासून आता आपण वीजसुद्धा निर्माण करणार आहोत. आता या ठिकाणी वीज आपण कशी निर्माण करू शकतो, तर तुम्हाला या लाटा दिसत असेल, या लाटांवर जसं जलविद्युत केंद्रामध्ये टर्बाईन बसवलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा एक टर्बाईन बसवलं जातं आणि जेव्हा लाट येते तेव्हा ते टर्बाईन फिरतं आणि अशा प्रकारे या लाटांमुळे सुद्धा आपण वीज निर्मिती ही करू शकतो. तर मित्रांनो जेव्हा भरती ओहोटी असते तेव्हा मासेमारी करणारे जे कोळी लोक असतात त्यांना इशारे दिले जातात की तुम्ही जास्त समुद्रामध्ये दूरपर्यंत जायचं नाही किंवा मासेमारी करायला जाऊच नका. पण आता भरती ओहोटी सुरू नाही आहे, म्हणजे मोठी जी भरती ओहोटी ती सुरू नाही आहे, त्यामुळे आपल्याला मासेमारी करणाऱ्या ज्या बोट आहे ज्या होड्या आहेत त्या दिसत असतील. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत रहा अभ्यास मित्र. आपला हा नवीन जो प्रकल्प सुरू केलेला आहे की त्या ठिकाणी जाऊन शिकवणं हा जर तुम्हाला आवडला असेल तर यासाठी सुद्धा एक लाईक नक्कीच करा.